मराठी सिनेसृष्टीत 70 आणि 80 काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजेच रवींद्र महाजनी. त्या काळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रवींद्र महाजनी यांच्याकडे पाहायला जायचं. मात्र हा मराठी सिनेसृष्टीतला हा तेखणा अभिनेता आज मात्र आपल्यात नाहीये. नुकतंच रवींद्र महाजनी यांचं निधन झालंय. 1975 व्ही शांताराम दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटातून रवींद्र महाजनी यांनी त्यांच्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांनी लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार यांसारखे विशेष गाजलेले चित्रपट केले. झुंज हा जरी त्यांचा पहिला चित्रपट असला तरीही अभिनयाची सुरुवात त्यांनी एका हिंदी चित्रपटापासून केली होती. मात्र फारच कमी जणांना माहीत असेल की रवींद्र महाजनी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही एकाच चित्रपटातून झाली होती. होय, अमिताभ बच्चन यांनी 1969 हिंदुस्थानी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि याच चित्रपटात रवींद्र महाजनी यांनी देखील छोटीशी पण तितकीच महत्त्वाची भूमिका साकारली होती व या आपल्या पहिल्याच चित्रपटातून त्यांनी अभिनयाची छापसुद्धा प्रेक्षकांवर पाडली. विशेष म्हणजे रवींद्र महाजनी यांच्या कारकिर्दीचा पहिला सीन हा अमिताभ बच्चन यांच्या सोबतच शूट करण्यात आला होता. ख्वाजा अहमद अब्बास दिग्दर्शित हा चित्रपट गोवा मुक्ती आंदोलनावर आधारित होता. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा मुक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 भारतीयांची शौर्यगाथा या चित्रपटात मांडण्यात आली होती. या चित्रपटात अमिताभ बच्चन 7 जवानांपैकी एक अनवर या तरुणाची भूमिका साकारत होते. तर रवींद्र महाजनी यांनी पोर्तुगीज पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये ज्यावेळी या 7 तरुणांना पकडून जेलमध्ये आणण्यात आलं होतं तेव्हा पोलीस अधिकारी असलेले रवींद्र महाजनी कैदेत असलेल्या अनवर म्हणजेच अमिताभ बच्चन यांना साथीदारांची नावं विचारण्यासाठी कसे टॉर्चर करतात असं या सीनमध्ये दाखवण्यात आलं होतं. रवींद्र यांनी मराठी हिंदी सोबत अनेक गुजराती चित्रपटांमध्ये देखील काम केलंय. रंगभूमी आणि मालिकांमध्ये देखील त्यांनी आपली छाप पाडली. शेवटचं ते आशुतोष गोवारीकर यांच्या हिंदी पाणीपत या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा गश्मीर देखील एका मुख्य भूमिकेत होता. रवींद्र महाजनी यांना लोकमत फिल्मीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. पाहत रहा लोकमत फिल्मी. Thank you.